पर्यावरणाचा असमतोल, रासायनिक खतांसह औषधांचं मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम आणि करोना संकट यामुळे नागरिकांमध्ये विषमुक्त भाजीपाला आणि शेती उत्पादनाची आवड वाढली आहे। हीच गरज ओळखून अहमदनगर तालुक्यातल्या गुंडेगाव येथील शेतकरी संतोष भापकर हे संपूर्ण शेतकरी गटामार्फत नैसर्गिक शेतमाल आणि किराणा साहित्यासह जीवनावश्यक साहित्य ग्राहकांना घरपोच देत आहेत। शेतकरी गटाचे अध्यक्ष संतोष भापकर यांनी परिसरातल्या 50 शेतकऱ्यांना एकत्र करून गटाची स्थापना केली आहे। शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचं विनामूल्य प्रशिक्षण देऊन सेंद्रिय शेतमालाचं उत्पादन घेण्यास कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिलं जात आहे। त्यानुसार प्रशिक्षित शेतकऱ्यांच्या गटांमध्ये उत्पादित भाजीपाला, फळं, धान्य, कडधान्य इत्यादींच्या विक्रीसाठी मुबलक प्रमाणात बाजारपेठा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यासाठी या शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेतकरी गटाच्या ब्रँडची निर्मिती करण्यात आली आहे। यामुळे गुंडेगाव परिसरातील शेतकऱ्यांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे। ग्राहकांच्या मागणीप्रमाणे संपूर्ण शेतकरी गटाच्या माध्यमातून आतापर्यंत 1000 टन भाजीपाला आणि फळं यांची विक्री करण्यात आली आहे। तसंच शेतमालावर प्रक्रिया करून विविध खाद्यपदार्थांची निर्मिती करत ते पदार्थही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत। रासायनिक खतं आणि औषधांना फाटा देऊन पिकवलेला भाजीपाला नैसर्गिक विषमुक्त असल्याने लोकप्रिय झालाय। तसंच सकस भाजीपाल्यामुळे करोना लढ्याला शक्ती मिळत आहे। आणि या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमच्या ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री केलेली आहे। खऱ्या अर्थाने याच्यातून शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे आणि आमचा गट हा आत्मकडे रजिस्टर्ड असल्यामुळे त्यांना आम्हाला परमिशनसाठी त्याचा फायदा झालेला आहे। आणि खऱ्या अर्थानं हा संपूर्ण शेतकरी सेंद्रिय गट असल्यामुळे पूर्ण माल हा आम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवतो आणि विकतो, त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होतो। आम्ही कुठलेही रासायनिक खतं न वापरता आम्ही फक्त सेंद्रिय शेतीच करतो आणि आम्हाला याचा खूप फायदा होत आहे। आणि आता ह्या कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही सेंद्रिय शेतीमुळे आम्हाला बचत गटामार्फत आम्हाला खूप मोठा फायदा झालेला आहे।